आता मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे की जे पेशंट डायबिटिक असतात आणि त्यांची ट्रीटमेंट चालू असते त्यांना त्यांच्या शरीरामध्ये जेव्हा शुगर लेवल कमी होते त्याला आम्ही हायपोग्लायसेमिया असं म्हणतो. त्याची लक्षणं काय आहेत? तर ही जी डायबिटिक पेशंट्स आहेत ते अनेक वेळा डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी औषधं घेतात किंवा इन्सुलिन घेतात आणि त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहत असते. पण कधी कधी काही कारणाने, जसं काय आपण कमी खाल्लं किंवा आपल्याला जुलाब झाले किंवा उलटी झाली किंवा ताप असेल, तर आपली शरीरामधील साखरेचं प्रमाण कमी व्हायची शक्यता असते आणि ते जर का कमी झालं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण, साखर ही आपल्याला एक एनर्जी सोर्स असते आणि साखरेचं प्रमाण फारच कमी झालं तर एखादा पेशंट बेशुद्ध करू शकतो आणि तो कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्याला आम्ही हायपोग्लायसेमिक कोमा असं म्हणतो. तर साखरेचं प्रमाण कमी होण्याची लक्षणं म्हणजे अचानक भूक लागणं, चक्कर येणं, प्रचंड घाम येणं, खायची इच्छा होणं, उलटी होऊ शकते किंवा अस्वस्थ वाटतं, छातीमध्ये धडधड होऊ शकते आणि मग चक्कर येऊन तो माणूस पडू शकतो. तर असं कुठलंही आपल्याला जाणवलं तर ही जी लक्षणं आहेत ही शुगर लेवल कमी झाल्यामुळे जी असायची शक्यता असते. तर असं झाल्यामध्ये लगेच आपण कुठलेही साखरेचे पदार्थ खाणं गरजेचं आहे. जसं की एखादं चॉकलेट आहे किंवा साखर आहे किंवा साखरेचा चहा किंवा एक कोल्ड्रिंक. प्रत्येक डायबिटिक पेशंटला ही गोष्ट माहीत पाहिजे की कमी शुगर झाल्याचे काय काय लक्षणं असू शकतात आणि आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्याजवळ नेहमी शुगर साखर ठेवावी किंवा गोड पदार्थ ठेवावे, जसं काही ग्लुकोज बिस्किट आहे किंवा चॉकलेट आहे. आणि ही जर का लक्षणं असेल तर लगेच ती घ्यावे. पण पुन्हा जरी उशीर झाला तर हा पेशंट बेशुद्ध करू शकतो, कोमामध्ये जाऊ शकतो, तो जर का ट्रेनमध्ये चालत असेल तर चक्कर येऊन पडू शकतो आणि मग जीवाला धोका असायची शक्यता आहे.